नकवाय बदलेलं हे रोहिंग्या आणि बांगलादेशी काय गरज नाही त्या लोकांची, जाऊन त्यांची घाण परत पाकिस्तानमध्ये। महाराज तुम्ही माझ्या आमच्या राज्यामध्ये कोणी औरंगाचा स्टेटस ठेवला तर तुमच्या त्या औरंगाच्या बापाकडे तुम्हाला पाठवल्याशिवाय आम्ही गप्प वाचणार नाही। कोणी आकड्या वाकड्या केसात घ्यायच्या नाही। ऍडिशनल एसपी मॅडमला सांगेल आम्ही पण हाय मंत्रालयामध्ये बसलेलो, मंत्री बनायची गरज नाही। आपला देवेंद्र फडणवीस आपला बॉस सक्षम आहे, आपल्याला काहीच करायची गरज नाही। आमच्याबरोबर सिंगमगिरी करू नका, तो अजय देवगण परत ठीक होता, उघड नाटक नको। वाचून बिचून बोलणार, अभ्यासू भाषण करणार, नाही तर उघड वर बसलो नाही। पण हे जे काही नाटकाची चालू आहे, तुम्हाला वाटतं काय आमच्याकडे येत नाही, आमच्याकडे माहिती येत नाही? आदरणीय देवेंद्रजींनी ह्यावेळी सभागृहामध्ये सांगितलंय, आपल्या राज्यामध्ये जेवढ्या काही अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या येऊन राहत आहेत राज्यामध्ये, आपल्या हक्काच्या खात आहेत, आपल्या हक्काचं पाणी पित आहेत, एटीएसच्या माध्यमातून त्या प्रत्येकाला शोधून आता परत आपल्या राज्यातून हकलवण्याचं काम आपण आपल्या राज्या माध्यमातून होत आहे। नकोय आपल्याला हे रोहिंग्या आणि बांगलादेशी, काय गरज नाही त्या लोकांची, जाऊन त्यांची घाण परत पाकिस्तानमध्ये। आणि कोणी त्याला वाचवायला बघत असेल तर तुमच्यासाठी पण तिकीट काढून देतो, निघून जा बरोबर बरोबर, काय हरकत नाही, मस्ती नाही करायची। काय अवस्था केली माहिती ना त्या अबू आझमी आणि त्याच्या त्या दुसऱ्या कार्ट्या आमदारांची, मोठ्या सभागृहामध्ये सांगतो। औरंगजेबवर औरंगाबाद विषय चालू होता, अरे छत्रपती शिवरायांचं हे राज्य आहे, धर्मवीर संभाजी राज्यांचं राजांचं राज्य आहे, या मातीतून जन्माला आले आहेत ते। त्या औरंगाने आपल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं, आपण या राज्यामध्ये कुठल्या तोंडाने त्या औरंगाच्या घोषणा देतो, सबका बाप आहे म्हणून त्या औरंगाला म्हणतो। म्हणून जे जे ते चालते आणि भयवे आणि ते जिहादी माझा ऐकत असतील, परत तुम्ही माझ्या आमच्या राज्यामध्ये कोणी औरंगाचा स्टेटस ठेवला तर तुमच्या त्या औरंगाच्या बापाकडे तुम्हाला पाठवल्याशिवाय आम्ही गप्प वाचणार नाही। आमच्या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, आमच्या देशामध्ये राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजालाच आपला बाप स्वीकारायला लागेल। आमच्या सगळ्यांचा एकच बाप आहे, तो म्हणजे हा राजा आहे, ह्याच्याशिवाय दुसऱ्याला आम्ही स्वीकारणार नाही। आणि जो जो ह्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहेल त्याचे डोळे आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही, हे आधी ते सांगून जातो। म्हणूनच मस्ती आमच्या बरोबर सगळ्यांवर करायची नाहीये। आम्ही जे तुमच्याकडे आलोय ते प्रशासनाला कळून दे की हे आमचे जे हिंदुत्वाने विचारायचे कार्यकर्ते समाज आहे ते एकटे नाहीयेत, कोणी आकड्या वाकड्या केसात घ्यायच्या नाहीत। ऍडिशनल एसपी मॅडमला सांगेल आम्ही पण हाय मंत्रालयामध्ये बसलेलो, मंत्री बनायची गरज नाही, आपला देवेंद्र फडणवीस आपला बॉस सक्षम आहे, आपल्याला काहीच करायची गरज नाही, काय करायची गरज नाही। अरे ते आपल्या सागर बंगल्यामध्ये बसले, अर्धे गृहमंत्री तर आपण आताच आहे, शपथ न घेता कशाला गरज आहे? कुठल्या पोलिसाची हिंमत आहे मी फोन केल्यावर नाही बोलण्याची? नाही बोलून दाखवत त्यांनी मला जरा, मला पण आजमायचं। पण उघड आमच्याबरोबर सिंगमगिरी करू नका, तो अजय देवगण परत ठीक होता, उघड नाटक नको। नाही आमच्याकडे पण हे चित्रपट दाखवण्यासाठी उघडसाठी वळवळ करायची नाही, पावसाचा त्रास नाही होत आहे ना, का एकदाच तो भिजायचं असतं, नेहमी थोडी दिसतात तुम्ही, घरी काम वाटलं पाहिजे ना, काहीतरी चिटकलं बिटकलंय काहीतरी उडलं बिडलं मजा आली पाहिजे ना।
माहिती आहे तुमच्या हे हिंदुत्वादी विचारांचं सरकार आहे, हे भगवादारांचं सरकार आहे। इथे माझ्या कुठलाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्याला कोणीही अगर कुठल्याही पद्धतीचा त्रास दिला तर सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते, आणि आमच्यापर्यंत पोहोचते म्हणजे आदरणीय देवेंद्रजींकडे नक्की पोहोचणार। आणि मग तुम्हाला जे कोण फोन करतात ते चल मी तुझ्या बरोबर आहे, त्याला विचारा की तुम्हाला किती वाचू शकणार। काल एका अडीच वेळे कुठल्या तरी एपीआयचं नाव मी सभागृहामध्ये घेतलं, इंगळे नावाचा। काय मस्ती आहे हो, या लोकांमध्ये विचार करा काय मस्ती। त्या मोहरमच्या निवडणुकीमध्ये तो रशीद गांडा नावाचा कोण 307 नावाचा गुन्हेगार कोणतरी भडवा बसलाय तिकडे। हा एपीआय या मोहरमच्या निवडणुकीमध्ये त्याच्या खांद्यावर बसून नाचतोय आणि हे लोक त्याच्यावर पैसे उडवतात। काय चाललं, कोणाचं राज्य आहे, कोण वाचवायला येणार, त्याची बिर्याणी काय तुम्हाला नंतर तुम्हाला पचणार आहे का? दिलेली बिर्याणी तुम्हाला सकाळपर्यंत गिरणार तरी आहे का? अरे आमच्या पोलीस खात्याला का बदनाम करताय? आमच्याकडे करकरेंसारखे अधिकारी होऊन गेले, साळसकरसारखे अधिकारी होऊन गेले, ज्यांनी पोलीस खात्यासाठी संरक्षणासाठी आपलं उभं आयुष्य देऊन टाकलं, आपल्या कुटुंबाचा विचार पण नाही केला। त्यांना कोण बिर्याणी देऊ शकलं नसतं का? त्यांना काय कोण हातात टेकू शकलं नसतं का?